गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी पूजा पठारे आपल्या सर्वांचं स्वागत करते। सुरुवात करूया आजच्या काही हेडलाईन्सने। दुर्घटनाग्रस्त मालिन गावातील रहिवाशांना शासनातर्फे 260 चौरस फुटांची घरे उपलब्ध करू देणार, महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिले आश्वासन। ठाण्यातील पाण्याचा प्रलय, मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने ठाण्यातील किसानगर परिसरातील झोपडपट्टीमध्ये शिरले पाणी। आणि कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा, रत्नागिरीतील अनेक परिसराला वादळी पावसाने काढले झोडपून। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियाला प्रोत्साहित करण्यासाठी मोका जाहिराती तयार करण्यात आली, मात्र टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेमधून बाहेर पडल्याने मोका जाहिरातीवरून चिडवणारे फोन कॉल BCCI कार्यालयात येत असून या कॉलमुळे BCCI कार्यालयातील कर्मचारी अक्षरशः हैराण झाले आहेत। सेमीफायनलमध्ये भारताविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीम इंडियाचा पराभव झाल्याने क्रिकेटप्रेमींनी टीम इंडियाचे पोस्टर्स जाऊन निषेध व्यक्त केला, तर दुसरीकडे हे दोन्ही शेजारील देश BCCIच्या कार्यालयात फोन करून मोका जाहिरातीवरून चिडवण्याचा प्रयत्न करत आहे। एका कॉलरने फोन करून मोका क्या हुआ मोका का असं म्हणून फोन ठेवला। एका मागोमाग येणाऱ्या कॉलर्सने BCCI कार्यालयातील कर्मचारी कंटाळल्याने त्यांनी कॉलर्स ट्रेस केले व हे सर्व कॉल पाकिस्तान आणि बांगलादेशातून येत असल्याचं निदर्शनास आले। एखाद्या देशाच्या क्रिकेट टीमच्या कॅप्टनने दुसऱ्या देशातील क्रिकेट चाहत्यांना पत्र लिहून पाठिंबा मागण्याची ही पहिलीच वेळ आहे। न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलम विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांकडे न्यूझीलंडला पाठिंबा द्यावा अशी मागणी पत्राद्वारे केली। मॅक्युलमने यापूर्वीही न्यूझीलंडच्या सेमीफायनलच्या वेळी तेथील बॉसना त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी देण्याबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं होतं। विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने हरवल्यामुळे भारत न्यूझीलंडलाच पाठिंबा देईल अशी आशा आहे असे मॅक्युलमला वाटत आहे। दुर्घटनाग्रस्त माळीन गावातील रहिवाशांना शासनातर्फे 260 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येणार असली तरी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या म्हणण्यानुसार जर काही कंपन्या व संस्थांसाठी मोठी घरे देण्यासाठी पुढे येणार असतील तर सरकार सर्व सहकार्य करेल असे आश्वासन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले। खडसे म्हणाले, तत्कालीन आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांनी माळीन दुर्घटनेनंतर आदिवासी विभाग 10 कोटी रुपयांची मदत करेल असे जाहीर केले होते। प्रत्यक्षात आदिवासी विभागाने ही मदत देण्यास नकार दिल्यानंतर महसूल विभागाने घरांच्या बांधणीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला। त्याचप्रमाणे तात्पुरता निवाराही उभारून दिलाय। गावातील लोकांकडून पसंतीची जागा निश्चित करण्यास कालावधी लागल्यामुळे घरांचे बांधकाम सुरू झाले नाही, तथापि पावसाळ्यामुळे घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल। एवढंच नव्हे तर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना मोठी घरे बांधून देण्यासाठी सर्व मदत केली जाईल असे खडसे यांनी सांगितले। ठाण्यातील किसनगर येथे मुंबईला पाणी पुरवठा करणारी एक भली मोठी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। ही पाईपलाईन किसनगर येथील झोपडपट्टीजवळ फुटली असून त्यामुळे सांडलेले पाणी झोपडपट्टीत जात असल्याने पूरजन्य परिस्थिती तयार झाली आहे। पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाईपलाईनचा पाणी पुरवठा बंद केला असून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे, मात्र त्यासाठी काही तासांचा कालावधी लागल्याची शक्यता व्यक्त केली। पाईपलाईन फुटल्याने शनिवारी सायंकाळी व सकाळी होणारा पाणी पुरवठ्यात मर्यादा येतील असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, त्यामुळे मुंबई व ठाणे भागात आज व उद्या कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। भली मोठी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की या घटनेत एकूण 15 घरे वाहून गेली आणि 50 लोक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। तसेच ही पाईपलाईन खूप जुनी असल्या कारणाने ही पाईपलाईन फुटली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। रत्नागिरीतील चिपळूण आणि गुहागर तर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, कर्जत आणि खालापूर तालुक्यांना वादळी पावसाने शुक्रवारी झोडपून काढले। झाडावर कोसळलेल्या विजेच्या तारेचा झटका लागून चिपळूण येथे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर गुहागर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली। दरम्यान येत्या 24 तासात कोकण किनारपट्टीवर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगा लगतच्या परिसरात शुक्रवारी वादळी पावसाने हजेरी लावली तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर, लांजा आणि राजापूर तालुक्यात वादळी वाऱ्यांचा गारपीट झाली, यामुळे आंबा आणि काजू पिकांचे आतोनात नुकसान झाले। अनेक वृक्ष उन्मळून पडले आणि विजेचे खांब उखडून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झालाय। चिपळूण शहरातील मापारी मोहल्ला येथे झाडावर कोसळलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून
शाहीन फाईक उंडरे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गुहागर तालुक्यालाही वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलाय. यामुळे अनेक ठिकाणी घरांचे मोठे नुकसान झाले, वृक्ष उन्मळून पडले, नारळ पोफळीच्या बागांचंही नुकसान झालं असून पंचनामे सुरू करण्यात आले. शेगावात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी, सर्वांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग. हिंदू संस्कृतीतील नवीन वर्ष गुढीपाडवा व चैत्रमास नवरात्रीपासून ते रामनवमी असो, शेगाव येथे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. रामनवमी म्हणजे रामाचा जन्म. या ठिकाणी 8 दिवसांपासून तयारी सुरू असून होमचे संस्थानांचे विश्वस्त मंडळ व व्यवस्थापक शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हस्ते होमाची पूर्ण आहुती झाली. 12 वाजता भगवान रामचा जन्म झाला. त्यावेळी भावनांचा आणि भक्तांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. राम भगवान की जय अशा घोषणा देत शनिवारी शेगावतून पालखी निघाली व तेव्हा हत्ती, घोडे, टाळ, मृदुंग वाजवीत वारकरी संप्रदाय पूर्ण मग्न झाला होता. राम गजानन भक्त नाचण्यामध्ये मग्न असून 121वी रामनवमी मोठ्या उत्साहात शेगावात साजरी झाली. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.